लाटीपाडा धरणातून कायाकडा तलाव भरा. पाट संघर्ष समितीची प्रशासनाकडे मागणी. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 20 वर्षापासून अवर्षणाची झळ सोसणाऱ्या धुळे तालुक्यातील मस्जिद प्रनेर भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून लाटीपाडा मध्यम प्रकल्पातून मस्जिद येथील कायाकडा तलाव भरण्यात यावा अशी मागणी काटवान्न व संजीवनी संघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात पाट संघर्ष समितीचे महेंद्र देवरे, छोटूराम तोरवणे, राजू देवरे, दीपक मुनोदकर, रावसाहेब देवरे, दादाभाऊ भांबरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. आता आमची शेतकऱ्यांची रस्त्यावर उतरण्याची ही वेळ आलेली आहे. तरी शासनाने आमच्या प्रश्नांना ताबडतोब आमच्या प्रश्नांना लक्ष देऊन आम्हाला दुष्काळग्रस्त न्याय देण्यात यावा आहे. तसंच शेतकऱ्यांच्या पुढे चाऱ्याचा मोठा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. चाऱ्यामुळे शेतकरी पशुधनापासून वंचित झालेले जातात. त्यांचे पशुवन ते जगू शकत नाही. सगळ्या लोकांकडे चारा संपलेला आहे. म्हणून आम्ही चारा छावणी उपलब्ध करण्यासाठी पण आज त्यानिमित्ताने इथं जमलेलो आहोत. आणि दुसरं, कायंकाळा धरणात पाणी, लाटीपाड्याचं पाणी कायंकाळा धरणामध्ये टाकण्यात यावं अशी आमची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. सन्माननीय जिल्हा अधिकारी महोदय यांच्याकडे आमच्या ग्रामपंचायतीचं लेटर घेऊन आमच्या मागण्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी महोदयांच्या कार्यालयावर येऊन पोहोचलो आहोत. परंतु आमच्या साक्री तालुक्यात 3 मंडळ 5 महिन्यापासून दुष्काळ जाहीर झाला तरीसुद्धा आम्हा शेतकऱ्यांना शासनाकडून आजपर्यंत कवडी एक डंबडीसुद्धा मिळाली नाही. कुठली सुविधा आली नाही. गुरांना चारा नाही, पाणी नाही. तरी प्रशासन 4 महिन्यापासून डोळे लावून बंद आहे प्रशासनाचे. म्हणून आम्ही सगळे परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं मी जिल्हा अधिकारी महोदयांना विनंती करतो की त्वरित आमच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि आम्हाला न्याय मिळावा. दुसरी विनंती, 16 एप्रिल रोजी बिहेड, दारखेल, नाडस, मस्जिद या परिसरामध्ये वादळी वारं आणि गारपीट फार मोठ्या प्रमाणात झाली आणि शेतकऱ्यांचं फार फळ पिकं, शेवगा, काही भाजीपाला वर्गीय पिकं, शेडनेट अशा फार मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या. शेतकऱ्यांचं कंबर मोडलं. आम्ही शासकीय पंचनामा केला. पंचनामा करून तो अहवाल जिल्हा अधिकारी महोदयांपर्यंत पोहोचवला आणि वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करत आहोत. तरीसुद्धा आजपर्यंत आम्हाला त्या आमच्या नुकसानीचा मोबदला देखील मिळालेला नाही. दुसरी विनंती, लाटीपाडा धरणाचं ओव्हरफ्लो पाणी कायमस्वरूपी नद्यांमध्ये वाहून जातं. ते पाणी लाटीपाडा धरणापासून तर काळगाव काळंकाडा धरणापर्यंत हे पाणी आम्हाला त्वरित शासनाने पाठपुरावा करून ते पाणी काळंकाडा धरणामध्ये टाकावं अशी आमची शासनाला हात जोडून विनंती आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे एवढं मस्जिद गाव 15,000 लोकवस्तीचं गाव आहे. आज त्या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्या गावात आज पिण्याचा एक पाण्याचा एक थेंब नाही. आम्ही वेळोवेळी कलेक्टर महोदयांकडे पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. आता हे आमची शेवटचं साहेबांना विनंती करणार आहोत आम्ही शेवटची, नाहीतर अन्यथा आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांसमोर आमरण उपोषणला बसू. होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील याची नोंद त्यांनी घ्यावी ही विनंती.